टिकवताना आता मी म्हटलं तसं वधू पक्ष असेल किंवा वर पक्ष असेल, साधं जिलेबी दिलेली नाहीये म्हणून भांडण होतं. मला आधी वाटतं की ना प्रत्येकाने एक स्वतःच सेल्फ अनालिसिस करावं. खूप भन्नाट आहे, खूप भन्नाट हे समजून घ्या. प्रत्येकाने स्वतःच एक सेल्फ अनालिसिस करावं की आपण एकदाच ठरवावं, रोज सकाळी उठावं आपण आणि आरशामध्ये बघावं, आरशामध्ये बघून आपण ठरवावं की आपण कोळसा आहोत की चंदन आहोत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, खूप भन्नाट आहे, समजून तर घ्या, तुम्हाला खूप मजा येईल याच्यामध्ये. तुमच्या स्वतःसाठी एक काम देतो, तुम्ही सकाळी सकाळी उठा, आता समोर आरसा असेल तर त्या आरशामध्ये बघा, असाही मोबाईल तुमच्या समोर आहेच त्या मोबाईल मध्ये बघा, आणि तुम्हाला तुम्ही काय म्हणून बघताय ते बघा. तुम्हाला तुम्ही चंदन म्हणून बघताय की तुम्हाला तुम्ही कोळसा म्हणून बघताय, पुढून उत्तर काय येत आहे त्या मोबाईल मधून त्या स्क्रीन मधून ते उत्तर शोधा. समजा तुम्हाला पुढून उत्तर आलं की तुम्ही चंदन आहात, ओके, जर चंदन आहात, चंदन असाल असं तुम्हाला उत्तर आलं तर तुम्ही चंदनासारखं वागलं पाहिजे. मग तुमच्या आयुष्यात नात्यांमध्ये बायको कोळशासारखी मिळाली, नवरा कोळशासारखा मिळाला, सासू कोळशासारखी मिळाली, म्हणजे अपोजिट स्वभावाचे असं आपण म्हणूयात, मित्र एखादा कोळशासारखा मिळाला, काहीही, आता एक्स वाय झेड कोणतीही गोष्ट लावायची. तुम्ही जर स्वतः चंदन आहात आणि तुम्हाला सोबत भेटलेली व्यक्ती कोळशासारखी मिळाली तर तुम्ही कसं वागलं पाहिजे? आरशामध्ये दिसतोय आपण तर चंदन आहे, मग आपण चंदनासारखंच वागलं पाहिजे. म्हणजे आपण जर चंदन असो, त्या आरशातून प्रतिबिंब तसं उत्तर आपल्याला आलं असेल की तू चंदन आहे तर तू चंदनासारखंच वागलं पाहिजे, चंदनासारखं झिजलं पाहिजेस, आणि तू झिजताना इतरांना सुगंध देत गेलं पाहिजेस, मग तुला आयुष्यामध्ये चंदन भेटोत नाहीतर कोळसा भेटो. म्हणजे एखादा प्रियकर आणि प्रेयसी आहे, समजा प्रेयकर आहे जो स्वतःला चंदन समजतोय आणि त्याला प्रेयसी कोळशासारखी भेटली, तर त्याने काय विचार केला पाहिजे? काही नाही, तिच्यावरती त्याने भरभरून प्रेम केलं पाहिजे, कारण तो स्वतः चंदन आहे, चंदनाचा स्वभाव आहे प्रेम करण्याचा, चंदनाचा स्वभाव आहे झिजण्याचा, तर त्याला चंदन भेटो नाही तर कोळसा भेटो, त्याने ते आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे आणि पुढच्या व्यक्तीवरती भरभरून प्रेम केलं पाहिजे. पण समजा इथे चुकून गंमत झाली आणि उलट उत्तर आलं, तुम्ही सकाळी सकाळी मोबाईल मध्ये बघताय, आरशामध्ये बघताय आणि आरशाने उत्तर दिलं की हे तू कसला चंदन, तू तर कोळसा आहे, आपण स्वतःच कोळसा आहोत असं उत्तर आलं, ओके, बघा गंमत काय. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये एकतर चंदन असू शकता नाहीतर कोळसा असू शकता. जर चंदन असाल तर तुम्ही चंदनासारखंच वागलं पाहिजे, पुढचा चुकीचा वागला, कोळशासारखा वागला, कसाही वागला तर तुमचा जन्म चंदनाचा आहे, तुम्ही चंदनासारखं झिजलं पाहिजे, सगळ्यांना सुगंध दिला पाहिजे आणि सुंदर राहिलं पाहिजे, सुखी राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. पण समोरून उत्तर आलं की तू तर कोळसा आहेस, आता काय करायचं? मग काही नाही, कोळसाच आहे ना, मग तुम्हाला कोळसा भेटला काय आणि चंदन भेटलं काय, एन्जॉय करा ना, टेन्शन कशाला घेत आहे. जर आपणच कोळसा आहोत आणि आपल्याला पुढचा कोळसाच भेटला तर त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय, आता एन्जॉय केलं पाहिजे ना, आपण कुठे धुतल्या तांदळाचे, आपण कोळसाच आहे ना, मग आपली लायकी हीच होती, आपल्याला कोळशेच भेटणार होते आयुष्यामध्ये. चंदन भेटला तर तुम्ही अजून देवाचे आभार मानले पाहिजेत, काहीतरी पूर्वजन्मीची तुमची पुण्यही असेल त्याच्यामुळे चंदनासारखी लोक तुमच्या आयुष्यात आलेले आहेत. पण चुकून तुम्हाला जर कोळशाला कोळसाच भेटला तर त्या कोळशाने वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे, कारण त्याची लायकी काय खूप चांगली नव्हती, कोळशाचीच होती, कोळशाला कोळशेच भेटणार होते, तर त्याने ती गोष्ट सुद्धा त्याच्या आयुष्यात मला असं वाटतं की एन्जॉय केली पाहिजे. आणि म्हणून आता ही गोष्ट, हा सिद्धांत आयुष्यभर पुन्हा एकदा लक्षात ठेवा की तुम्ही चंदन आहात की कोळसा आहात हे एकदाच ठरवून घ्या. आणि तुम्ही जर चंदन असाल, त्या नात्यामधलं चंदन तुम्ही असाल, तुम्ही स्वतःला चंदनच्या भूमिकेत बघत असाल तर चंदनासारखंच वागा. पुढच्या नात्यातल्या व्यक्तीने तुम्हाला कितीही त्रास दिला, काहीही केलं, तरी तुम्ही फक्त प्रेमच द्या, सुगंध द्या, आनंद द्या आणि सुंदर बनवा त्या नात्याला. आणि चुकून जर तुम्ही कोळसाच आहात हे उत्तर आलं असेल तर मी म्हटलं तसं, देअर मस्ट बी टू प्लॅन्स इन युअर लाईफ, प्लॅन ए अँड प्लॅन बी. प्लॅन ए मस्ट बी हॅपी अँड प्लॅन बी मस्ट बी मोर हॅपी. आयुष्यात दोनच प्लॅन ठेवायला सुरुवात करा, प्लॅन ए आणि प्लॅन बी असला पाहिजे आपल्याकडे. प्लॅन ए हा हॅपी असला पाहिजे आणि प्लॅन बी हा मोर हॅपी असला पाहिजे. म्हणजे मी गंमत म्हणून म्हणतो, कधी कधी मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं रविवारचं आणि मी बायकोला विचारतो, अगं आपल्याला इकडे इकडे बोलवलं, इन्व्हिटेशन आहे, यायचंय का तुला, जायचं का फिरायला? तर आता तिला माहिती झाले ना, सरांचे दोनच प्लॅन असतात, प्लॅन ए म्हणजे सरांसोबत गेलं तर ते हॅप्पी असतील आणि प्लॅन बी म्हणजे नाही गेलं तर मोर हॅप्पी असतील, ते मोकळेच झाले ना फिरायला.
त्यामुळे ती म्हणते नाही 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 मला यायचंच आहे आणि मी सोबत असणारच आहे. ओके मग आम्ही रशियाला जाओ, ऑस्ट्रेलियाला जाऊ, नेदरलँडला जाऊ, मी कुठेही जाताना फक्त विचारतो सोबत येणार आहे का. तर ती लगेच तयार असते, बॅग भरून तयार. कारण का, तिला माहितीये सरांच्या प्लॅन मध्ये प्लॅन ए हॅप्पी, मी सोबत असेल तर हॅप्पी असतील, आणि नसेल तर प्लॅन बी मोर हॅप्पी, चला बायको सोबत नाही याच्यापेक्षा जगात आनंद काय असणार दुसरा. असं तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ठरवा ना, काहीतरी तर ठरवा. दुःख द्यायचं नाहीये ना आपल्याला, आनंदच द्यायचा आहे, सुखी राहायचंय, मस्त राहायचंय. तर आयुष्यात दोनच सुंदर प्लॅन करा, चंदन आणि कोशासारखं, प्लॅन ए आणि प्लॅन बी. प्लॅन ए मस्ट बी हॅप्पी आणि प्लॅन बी मस्ट बी मोर हॅप्पी. आता इथून कायमस्वरूपी लक्षात ठेवा, दुःखाला जागाच ठेवायची नाही आयुष्यामध्ये. मग हे प्रत्येक नात्यामध्ये हाच रूल लावायचा, तुझ्या सोबत मी आनंदी आहे आणि तू नसशील तर अजून आनंदी आहे. एकदाच काय ते ठरवून टाकायचं, दुःखाला जागा ठेवायची नाही, म्हणजे चुकीचे विचार डोक्यात येत नाही.